गुड मॉर्निंग फ्रेंड्स आज आपण इंग्रजी व्याकरणाला सुरुवात करणार आहोत त्यातील सोपे सोपे आणि छोटे टॉपिक्स आपण कवर करण्याचे प्रयत्न करणार आहोत त्यातील पहिला सोपा टॉपिक आर्टिकल्स आर्टिकल्स म्हणजे उपपदे एकूण इंग्रजी भाषेमध्ये दोन प्रकारचे आर्टिकल्स आहेत एक इनडेफिनेट आर्टिकल्स आणि दुसरं डेफिनेट आर्टिकल्स तर आज आपण त्यातला पहिला प्रकार इनडेफिनेट आर्टिकल अनिश्चित उपपदे या छोट्या परंतु महत्त्वपूर्ण घटकाविषयी माहिती घेऊ इंग्रजी भाषेत एकूण दोन इनडेफिनेट आर्टिकल्स आहेत एक ए Apple, then, ए फॉर ॲपल आणि देन ए एन एन असे एकूण त्याला आपण ए आणि बी असं त्याचं विभाजन करू शकतो असे दोन आर्टिकल आहेत ए एन एन हे दोन आर्टिकल समजण्यापूर्वी आपल्याला अल्फाबेट्स याची आपल्याला माहिती मुळाक्षरे त्यात आपण अल्फाबेट्समध्ये साधारणपणे सव्वीस शब्द येतात ती सव्वीस शब्द आपण लिहून घेऊ ए बी सी डी ई एफ जी e, एच आय जे के एल एम एन ओ पी क्यू आर एस टी यू वी डब्ल्यू एक्स वाय आणि झेड असे एकूण सव्वीस सव्वीस अल्फाबेट्स आहेत आणि या सव्वीस अल्फाबेट्सचा उपयोग आपल्याला आर्टिकल शिकत असताना होत असतो तर ह्या ठिकाणी ए आणि एन आन शिकण्यापूर्वी एन या आर्टिकलचा उपयोग एकूण जे पाच स्वर आहेत त्या पाच स्वरांपूर्वी त्या ठिकाणी एनचा उपयोग होतो आता स्वर आपण बघूया ए ई आय ओ आणि यू असे एकूण पाच स्वर आहेत त्या पाच स्वरांपूर्वी आपल्याला एन या आर्टिकलचा उपयोग करायचा आहे मग विद्यार्थी मित्रांनो बघा किती सोपं आहे सव्वीस शब्दांपैकी जर पाच हे वॉवेल्स असतील स्वर असतील तर आपल्याला उरलेले एकवीस जे शब्द आहेत ते कॉन्सनंट आहेत म्हणजे तुम्हाला कॉन्सनंट्सच्या पूर्वी त्या ठिकाणी व्यंजने व्यंजनांच्या पूर्वी तुम्हाला ए हा उपपदाचा उपयोग करायचा आहे परंतु त्यातली एक गोष्ट लक्षात असावी त्यातला नियम जर आपण बघितला तर साधारणपणे कुठल्याही इनडेफिनेट आर्टिकलचा उपयोग करत असताना अनिश्चित उपपदाचा उपयोग करत असताना आपल्याला त्या ठिकाणी ती वस्तू किंवा त्या शब्दाची सुरुवात किंवा तो शब्द किंवा ती वस्तू ही सिंगल असली पाहिजे ती एक असली पाहिजे ती एकापेक्षा जास्त नको ती वस्तू काय असली पाहिजे सिंगल असली पाहिजे म्हणजे त्या ठिकाणी समजा एक्झाम्पल जर आपण ए आर्टिकलचं घेतलं तर त्या ठिकाणी कॅट एक मांजर आहे समजा तर तत्पूर्वी ए हा घेतला कारण की मित्रांनो सी हा कॉन्सनंट आहे आणि कॅट सिंगल कॅट एकटी कॅट किंवा अ डॉग एकच कुत्रा आहे बरोबर आहे अ मंकी असलेट पाटी एक पाटी म्हणजे ती वस्तू विद्यार्थी मित्रांनो एकच असली पाहिजे एकापेक्षा जास्त नको आता आपण बघूया एन या एन या संदर्भात काय नियम बघूयात आपण आता ज्या शब्दांची सुरुवात ए ई आय ओ यू या स्वरांनी होत असेल आणि तो स्वर ती वस्तू सिंगल असेल तर आपण एनचा उपयोग करू एक्झाम्पल आपण बघूया एन ॲपल एन एलिफंट एन इंक, एन इंक। एन ऑरेंज या पद्धतीने आपण सिंगल असणाऱ्या वस्तू ह्या ॲनच्या याच्यात घेऊ शकतो परंतु विद्यार्थी मित्रांनो याच्यात असे काही शब्द असतात की ज्यांची सुरुवात जरी व्यंजनाने होत असेल परंतु त्यांच्या उच्चार जर स्वरासारखा होत असेल किंवा स्वराने होत असेल तर आपण त्या ठिकाणी ॲनचा उपयोग करतो त्या ठिकाणी बघूया आपण फॉर एक्झाम्पल या ठिकाणी आपण एक शब्द घेतला तो हॉनर नाही तो ऑनर आहे म्हणून त्या ठिकाणी आपल्याला त्या शब्दापूर्वी एनचा उपयोग करावा लागेल कारण की त्या शब्दाची सुरुवात जरी एचने या कॉन्सनंटने होत असेल परंतु त्याचा उच्चार हो पासून होत असतो म्हणून त्या ठिकाणी एनचा उपयोग करावा एन ओ वा बघा मित्रांनो एच आहे तो एच सायलेंट आहे अशी उदाहरणं आपण त्या ठिकाणी देऊ शकतो विद्यार्थी मित्रांनो आता असे काही डिग्र्या असतात त्या डिग्र्यांचा देखील आपण समावेश करून घे असे काही पदवी आहेत जसं बघा एम ए हा शब्द आहे बट एम जरी कॉन्सनेट असेल पण त्याच्या उच्चार एपासून होतो म्हणून त्या ठिकाणी एम ए दिसतंय एन एम एस सी एन एम बी ए टी सी अशा काही डिग्र्या की त्यांच्या उच्चारामध्ये हे स्वर लपलेले असतात अशा शब्दांपूर्वी आपल्याला एनचा उपयोग करायचा आहे तर असं आहे बेसिक ग्रामर आर्टिकलची बेसिक माहिती आपण मिळवलेली आहे या छोट्या छोट्या गोष्टींचा जर आपण त्या ठिकाणी उपयोग केला तर निश्चित आपण आर्टिकल हा भाग समजून घेऊ